नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मील फॉर माईल या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मुंबईचा वडापाव तुम्हाला माहितीच असेल किती फेमस आहे। तर आज मी अंबरनाथमधले माझे जे फेवरेट प्लेसेस आहेत वडापावचे, जे लोकांना खूप जास्त आवडतात, तर ते मी कवर करायचा प्रयत्न करीन या व्हिडिओमध्ये। आणि तुम्हाला हवं असेल की तुमच्या शहरात पण असे काही असतील प्लेसेस किंवा फेवरेट वडापाव तुमचे जे असतील, ते मला डिस्क्रिप्शनमध्ये सांगा। तिथे पण जाऊन व्हिडिओ कवर करायला ट्राय करेल आणि व्हिडिओ एंडपर्यंत बघा, तुम्हाला नक्की आवडेल। तर आपण आता आहोत अंबरनाथमध्ये शिवाजी चौकात। शिवाजी चौकला तुम्ही लेफ्टला बघितलं स्टेशनला आल्यावर, तर लगेच तुम्हाला न्यू बॉम्बे हॉटेल दिसेल। न्यू बॉम्बे हॉटेलच्या समोरच नवनीत वडापाव म्हणून आहे। त्यांची अजून एक ब्रँच तुम्हाला बी कॅबिनला बघायला मिळेल। बी कॅबिनला जाताना एक राईट साईडलाच दुकान आहे त्यांचं, मोठं फेमस आहे। तर तिथून आम्ही एक वडापाव घेतला आहे। इथे एक मूंग भजी घेतली आहे, 15 रुपयाचं आहे दोन्ही आसपास, 15 आणि हे 20 रुपीची भजी आहे। तर इथे पण एकदा तुम्ही येऊन ट्राय करा। हे माझं म्हणजे मी स्कूल टाईमपासून माझा फेवरेट स्पॉट आहे वडापावसाठी, खूप फेमस आहे अंबरनाथमध्ये। नवनीत वडापाव म्हणून नाव आहे, मी ॲड्रेस देईन डिस्क्रिप्शनमध्ये। इथे तुम्ही एकदा येऊन टेस्ट करा वडापाव। तर आपण आता आहोत आपल्या दुसऱ्या स्पॉटवर, सविता स्नॅक्स आणि पोळी भाजी केंद्र। तर इथे सेकंड घेतलं आम्ही वडापाव आणि 2 मिरची भाजी घेतलेत। मिरची भाजी 7 रुपयाची आहे, वडापाव 15 रुपयाचा आहे। तर इथला पण एक चांगला फेमस वडापाव यांचा कांसईमध्ये आहे अंबरनाथमध्ये। इकडे पण एकदा येऊन तुम्ही ट्राय करा नक्की। मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला सगळे डिटेल्स देईल, ॲड्रेस वगैरे। सो वी आर ॲट द एंड ऑफ द व्हिडिओ नाव। आजचं फायनल लोकेशन आहे आपलं MJ वर, ओम स्नॅक्स म्हणून आहे खाली तिकडे। तुम्ही MJला आलात की डायरेक्ट खाली यायचं, इकडनं जे स्टेप्स वगैरे असतात साईडला तिथून खाली यायचं। ओम स्नॅक्स विचारा कोणाला पण, ही फायनल लोकेशन आहे आमची। इथे आम्ही स्पेशल वडापाव घेतला आहे, जे तुम्ही बघू शकता पूर्ण स्टफिंग आहे बघा चीजची, आणि ग्रिल करून देतात तो वडापाव। तर हा पण एक आमचा म्हणजे माझा तर मोस्ट फेवरेट वडापाव आहे। तर तुम्ही या नक्की इथे एकदा ट्राय करा, आणि जे पण मी लोकेशन कवर केले तिथे सगळीकडे जाऊन तुम्ही ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडतील। व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।